केंद्र सरकारच्या अनलॉक वन या आदेशाच्या अनुषंगानं राज्य सरकारनंही काल आपली नवी नियमावली जारी केली आहे प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत शहरी भागात महापालिका आयुक्त आणि ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी हे निर्णय घेऊ शकतील मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्र पुणे सोलापूर औरंगाबाद मालेगाव नाशिक धुळे जळगाव अकोला अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात काही व्यवहार सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे तीन जूनपासून वैयक्तिक सायकलिंग फिरणं धावणं याला परवानगी आहे समुद्रकिनारे संस्था किंवा सोसायटींची सार्वजनिक मैदानं या ठिकाणी पहाटे पाच ते संध्याकाळी सात या काळात व्यायाम करण्यास परवानगी आहे मात्र व्यायामशाळा किंवा जिमसारख्या अंतर्गत व्यायाम प्रकारांना परवानगी नाही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालयं पंधरा टक्के मनुष्यबळासह हो सुरू करता येतील पाच जूनपासूनच्या दुसऱ्या टप्प्यात मॉल्स आणि बाजार संकुलं वगळता एक दिवसाआड दुकानं सुरू करता येतील सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत ही दुकानं सुरू राहू शकतील मात्र कपड्याच्या दुकानात ट्रायल रूमचा वापर करता येणार नाही ना जर नियमांचं पालन केलं गेलं नाही तर दुकानं बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला असेल तिसऱ्या टप्प्यात जूनपासून सर्व खाजगी कार्यालय दहा टक्के मनुष्यबळासहित सुरू होऊ शकतील उर्वरित कर्मचारी घरून काम करतील पन्नास टक्के प्रवाशांसह राज्यांतर्गत बस वाहतूक करण्यास परवानगी आहे मात्र आंतरराज्य बस वाहतुकीला परवानगी नाही त्यासाठी वेगळे आदेश जारी केले जातील शैक्षणिक संस्था आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक मेट्रो चित्रपटगृह जिम सभासंमेलनं करमणुकीची केंद्र धार्मिक स्थळ केशकर्तनालय स्पा पार्लर उपहारगृह रेस्टॉरंट राज्यभर बंदच राहणार आहे प्रतिबंधित क्षेत्रात आधी असलेले सर्व निर्बंध कायम राहणार आहेत स्थानिक प्रशासनाला हे निर्बंध शिथिल करण्याचे कोणतेही अधिकार असणार नाहीत